आम्ही आता नागपूरवरून आल्यावरती दरम्यानच्या काळामध्ये या घटनेची माहिती मिळाली आणि आम्ही थेट इथे आलो. आल्यानंतर आम्ही जे ॲडमिट झालेले आहेत केलेले आहेत त्यांची भेट घेतली. वरती काय त्यांना जे आराम करतात किंवा झोपलेत त्यांना उठवायला गेलो नाही. खाली जे ॲडमिट आहेत त्यांच्यापैकी चार पाच जणं जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो, ते आता रिकवर होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की दोन जणं हे जरा गंभीर आहेत पण त्यांनासुद्धा ट्रीटमेंट चालू आहे. एकूणच मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ ही कोणी दिली, कशी दिली आणि नियोजनामधलं जरा एक ढिसाळ नियोजन, त्याच्यामुळे या चांगल्या कार्यक्रमाला नाही म्हटलं तरी एक थोडीशी झालत लागली. एकूणच घटना दुर्दैवी. अमित शहा यांना संध्याकाळी गोव्याला जायचं होतं, हा सकाळी कार्यक्रम घेण्यात आला. आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलंय, चौकशी कुठल्या लेवलची झाली पाहिजे असं तुम्हाला नाही? चौकशी करतील की नाही कल्पना नाही, कारण जर का तुम्ही आपण जे आत्ता म्हणालात त्याप्रमाणे अमित शहानंच जर जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. उगाचच हा एक चांगला कार्यक्रम आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी, धर्माधिकारी कुटुंबीय, त्यांचं एकूण घराण्याची परंपरा, त्या कार्यक्रमाला केवळ तुम्ही आपण जे सांगताय त्याप्रमाणे अमित शहानं वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली गेली असेल तर खरंच विचित्र. फायनल आकडा आम्हाला आता सांगण्यात आला तो 11 आहे. आणि महाराष्ट्राला चटका लावणारी अशी ही दुर्घटना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आला आणि अप्पासाहेबांचे लाखो अनुयायी या महाराष्ट्रामध्ये. आणि हे अनुयायी खारघरला जमणारच होते आणि त्यासाठी सरकारनं जी तयारी करायला हवी होती ती फक्त VIPंसाठी केली असं माझं म्हणणं आहे. लाखो त्यांचे जे श्रीसेवक आहेत किंवा त्यांचे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अप्पासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले, त्यांचा जो सन्मान होतोय तो पाहण्यासाठी आले. पण भर दुपारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लाखो भक्तांची सोय किंवा व्यवस्था न पाहता गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली वेळ म्हणून असं मला वाटतं. आम्हाला वाटतं हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता थोडी उन्हं उतरल्यावर तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात हा कार्यक्रम झाला. सगळे VIP छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक हे तळपत्या उन्हात होते. आम्हाला या संपूर्ण सोहळ्यावरती अजिबात टीका करायची नाही, कारण आम्ही स्वतः अप्पासाहेबांना मानतो, त्यांचं कार्य मानतो, त्यांची मानवतेच्या संदर्भातले जे काम आहे, सेवा आहे ती मानतो. तरीही त्या सेवेत सहभागी होणारे त्यांच्या भक्तांना ज्या यातना झाल्या, जो त्रास झाला, त्यातून जो मृत्यू झाला तो दुःखद आहे. अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये वारंवार घडल्या, त्यातून बोध घ्यायला पाहिजे होता. अशा यात्रा, अशा सोहळे, त्यातून मग चेंगराचेंगरी, उष्माघात, असे अनेक प्रकार, त्यातून मग मृत्यू, असे अनेक प्रकार या देशामध्ये घडलेले आहेत आणि घडत असतात. त्यातून राज्य सरकारनं हा कार्यक्रम तयार करताना बोध घ्यायला हवा. आत्ताच 15 दिवसापूर्वी सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी. मी माननीय अप्पासाहेब धर्माधिकारांचा पूर्णपणे आदर ठेवतो, आदर करतो. आदर करत असताना महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या खात्यानं, सांस्कृतिक खात्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याची मोठी जबाबदारी होती. आज जर एवढे लाखो लोक इथं येतात तर त्या लोकांना पाणी असेल, सावली असेल, या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी होती.
कोणी बोलत नाही, परंतु मी स्पष्टपणे म्हणेल की सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण अशा प्रकारे सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम होता, त्याची जबाबदारी सरकारची होती आणि याच्यामुळे मला वाटतं सरकारचं नाव या पद्धतीनं जर करत असेल तर मोठी एक सरकारचं नाव खराब झालेलं आहे। आणि म्हणून सरकारने सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। पुन्हा संख्येविषयी सुद्धा साशंकता लोक व्यक्त करतात, आत्तापर्यंत 12 लोकांचा जीव गेलेला आहे, पण बऱ्याच जणांनी शंका व्यक्त केलेली आहे की आकडा लपवला जातोय। मला वाटतं याचंसुद्धा स्पष्टीकरण व्हावं। बरेच जण म्हणतात 20 जणांची कॅज्युअल्टी झाली, आणि मला वाटतं मी सुद्धा सरकारला हॉस्पिटलला विनंती करेल, आवाहन करेल की खरी बाब समोर येऊ द्या, जे झालं असेल ते जनतेसमोर येऊ द्या। परंतु याच्यात महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक विभाग पूर्णपणे दोषी आहे। आयोजनकर्ते ते होते, त्या अधिकाऱ्यावर, त्या सचिवावर, संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जर 12 जीव जात असतील आत्ताच्या घडीला अधिकृतरित्या, तर या 12 लोकांच्या जीवाला जाण्याला जबाबदार महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक खातं आहे, याच्या सचिवावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।